सरकार मराठा आरक्षण देने को लेकर सकारात्मक थी, फिर भी मनोज जरांगी पाटिल ने 6 महीने तक आंदोलन जारी रखा। मनोज जरांगी पाटिल मराठा आंदोलन का उपयोग अपनी राजनीतिक महत्वाकांक्षाओं के लिए कर रहे हैं, भले ही आंदोलन ने मराठा आरक्षण दिया हो। उन्होंने देवेंद्र फडणवीस का जिक्र बुरे शब्दों में किया। उनका समर्थन राजेश टोपे ने किया है। वह ऐसा इसलिए कर रहे हैं क्योंकि महाविकास आघाड़ी की एक पार्टी उनके साथ है। यह आंदोलन को चुनाव तक बढ़ाने की मनोज जरांगी की कोशिश थी, ऐसी प्रतिक्रिया आशीष देशमुख ने दी है। ज्या पद्धतीने सातत्याने 6 महीने मनोज जरांगी मुद्दाहून आंदोलन चालू ठेवलं, सकारात्मक दृष्ट्या सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे, सकारात्मक पावलं टाकत आहे, अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा आरक्षण दिलेलं आहे असं असतानाही स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता मनोज जरांगे मराठा समाजाचा आंदोलनाचा उपयोग करत आहेत। आणि परवाच्या दिवशी ज्या पद्धतीने त्यांनी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर वाईट शब्दामध्ये उल्लेख त्यांचा केला, त्या पद्धतीने हे आंदोलन स्वतःच्या एककल्लीपणामुळे महत्वाकांक्षा असलेले मनोज जरांगे वापरत आहेत ही सर्व परिस्थिती पाहता नक्कीच, आणि जे पाठबळ त्यांना मागच्या भागातून राजेश भैया टोपे असतील, किंबहुना महायुती महाविकास आघाडीमधला एक घटक पक्ष त्यांच्यासोबत उभा असल्यामुळे ही सर्व हिंमत ते करू शकले आहेत। मी असं म्हणेल का निवडणुकीच्या पर्यंत हे आंदोलन वाढवत न्यायचं हा मनोज जरांगेंचा प्रयत्न होता। तर शेवटी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर आपण असताना बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाकडून मनोज जरांगे लोकसभेचे उमेदवार असतील अशीच माहिती मला त्यानिमित्ताने मिळते।